नमस्कार मंडळी, मी सचिन बोले। आजचा आपला विषय चना पिका विषय आहे। चना पिकाच्या बाबतीत मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत आहेत की कुठलं खत चना पिकाला टाकलेलं पाहिजे। तर चना पिकाचा तसाच मी एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे कोरडोसाठी आणि ओलितासाठी, परंतु ज्या शेतकऱ्यांचा तो व्हिडिओ सुटला असेल त्यांच्यासाठी विशेष हा व्हिडिओ आहे की खत नियोजन कसं करायचं चना पिकाचं। ज्यांच्याकडे ओलिताची व्यवस्था आहे अशा शेतकऱ्यांनी 10-26-26 किंवा 12-32-16 या दोनपैकी कुठलंही एक खत दिलं पाहिजे। ज्यांना जास्त उत्पादन घेण्याचे, म्हणजे त्यांना माहित आहे की आपली जमीन जबरदस्त आहे, दमदार आहे, खूप भारीची आहे, काळीची, अशा शेतकऱ्यांनी थोडं खत जर वाढवून टाकलं तर उत्पादनामध्ये वाढ होते। तर कशा पद्धतीने टाकायचं आहे, सुरुवातीला पेरणी करतील 10-26-26 अर्धी बॅग सोबत सिंगल सुपर फॉस्फेट अर्धी बॅग अशा पद्धतीने नियोजन करायचं, आणि परत तिथून 20 दिवसानंतर परत 10-26-26 उरलेलं 10-26-26 अर्धी बॅग आणि सिंगल सुपर फॉस्फेट उरलेली अर्धी बॅग अशा पद्धतीचं खत नियोजन झालं पाहिजे। आणि जे 20 दिवसानंतर जे तुम्ही नियोजन करणार आहात त्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे मायक्रो न्यूट्रियंट टाकणं गरजेचं आहे। बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की मग चना पिकाला गंधक चालते का? तर मंडळी, फक्त तेलवर्गीय पिकांना गंधक चालते, म्हणजे जसं सोयाबीन आहे, कापूस आहे, तीळ आहे, अशा पिकांनाच तुम्ही गंधकाचा वापर केला पाहिजे, किंवा सूर्यफूल आहे। बाकी जे समजा तूर आहे किंवा मग चना आहे, तर लोकांना वाटतं, म्हणजे लोकांच्या डोक्यात काय, शेतकऱ्यांच्या डोक्यात काय प्रश्न असतात, कशामुळे हा प्रश्न आला असेल की एक तर मिस गाईडलाईन, म्हणजे चुकीची गाईडलाईन देण्यात आलेली आहे कंपनीच्या जे काही लोक असतील कंपनीचे त्यांच्याद्वारे, किंवा मग बरेचदा कृषी केंद्राद्वारे ते फैलवले जाते, कारण त्यांना ती गोष्ट विकायची असते आणि चालून आलेला बकरा कोण कापणार नाही। म्हणजे शेतकरी जर स्वतः म्हणत असेल भाऊ मग ते सल्फर न्याय लागते का, तर नाही कोण म्हणणार आहे, कारण त्यांना तर विकणंच आहे। त्यामुळं शक्यतो सल्फर याला देण्याची गरज नाही, लक्षात ठेवा, फक्त तेलवर्गीय पिकांना सल्फरची गरज असते। म्हणून मंडळी, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। म्हणून लक्षात ठेवा, असेल वावर तर सबस्क्राईब करा ॲग्री पॉवर। धन्यवाद।